नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब याचा 2023-2022 आणि 2021 संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नांच्या नंतर आपण आज बघणार आहोत 2020 राज्यव्यवस्था या विषयावर विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण. यातला पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी, बघा कोणतं विधान योग्य आहे हे निवडायचं आहे आपल्याला या ठिकाणी. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या, अशी लाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. तर संविधान सभेच्या 288 नसून 284 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 नसून 24 जानेवारी 1950 राज्यघटनेवर अंतिम स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि 26 जानेवारी 1950 मग आपली घटना अंमलात आली होती. म्हणून हे जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे ते चुकीचं आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर कायद्याने घालून दिलेली पद्धती किंवा कायद्याने प्रस्थापित केलेली जी पद्धती आहे ती आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली नसून ती आपण घेतलेली आहे जपानच्या राज्यघटनेकडून. त्यामुळे ते विधानसुद्धा त्या ठिकाणी आपलं काय येईल? चुकीचं येईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही जी तरतूद आहे ती आपण ब्रिटिशांच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण संयुक्त बैठक जी आहे किंवा संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे ती आपण दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद, त्याचबरोबर आपल्या ज्या सूची आहेत केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची यामध्ये जे समाविष्ट केलेल्या विषयांची यादी आहे ती यादी आणि संयुक्त बैठक दोन्ही सभागृहांची ही गोष्ट आपण घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाकडून. आणि कायद्याने घालून दिलेली पद्धती किंवा कायद्याने प्रस्थापित पद्धती असं त्या ठिकाणी दिलेलं आहे तर ती घेतलेली आहे आपण जपानकडून. म्हणून हे विधान चुकीचं होतं, हे सुद्धा विधान चुकीचं होतं आणि हे विधान चुकीचं आहे. कुठलं विधान बरोबर आहे? तर वरीलपैकी एकही नाही. त्यामुळे याचं ऑप्शन नंबर येईल 4, याचं उत्तर येईल 4. नंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेच्या जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो. म्हणजे जी उद्दिष्ट आहे प्रस्थापित करायची आहे आणि जी प्रचारित करायची आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचं आढळून येतं तेथे तेथे घटनेची वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. हे विधान अगदी बरोबर दिलेलं आहे. संविधान सभेच्या सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागांना कायदेशीर मान्यता दिली आहे ती सरनाम्याला दिलेली नाही असं म्हटलंय. आपला जो सरनामा आहे ज्याला आपण उद्देशिका म्हणतो, ज्याला आपण संविधानाची प्रास्ताविका म्हणतो, तर तो सरनामा आपण 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टांचा जो ठराव होता त्या ठरावांवरून आपण हा जो सरनामा घेतलेला आहे आणि त्या सरनाम्यामध्ये किंवा त्या सरनाम्यामध्ये जी तत्त्वं आपण प्रस्थापित केलेली आहेत तर ती तत्त्वं जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. म्हणून त्याला घटनेचा सार असंसुद्धा म्हटलेलं जातं किंवा घटनेचं ओळखपत्र असंसुद्धा त्याला नाना पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याला ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागाला कायदेशीर मान्यता दिली त्याप्रमाणे सरनाम्यालासुद्धा कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे विधान त्या ठिकाणी चुकीचं येईल. बरोबर येईल फक्त ए. क्वेश्चन काय विचारलेलं आहे? अ बरोबर ब बरोबर दोन्ही विधाने चूक की दोन्ही बरोबर? तर फक्त अविधान हे बरोबर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक के सी वियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचं स्वरूप व्यक्त होतं? आपण भारताचं जे राज्यांचा संघ म्हणतो, आपण भारत हा एक संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे. जरी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून बऱ्याच तरतुदी आपण अवलंबलेल्या आहेत, जरी आपण राज्यांचा संघ म्हणतो तरी संघराज्य पद्धतीला अनुसरून आपण काही गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. त्या गोष्टी आपल्या राज्यघटनेनुसार तशा सुरू आहेत तरीसुद्धा तो राज्यांचा संघ आहे असं आपण म्हणत असतो. आणि त्याप्रमाणे कोणतं स्वरूप त्याचं संघराज्य पद्धतीने व्यक्त होतं? तर भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे असं म्हटलेलं आहे. संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे, तर संस्थात्मक संकल्पनासुद्धा आपली तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे हे विधान या ठिकाणी येणार नाही.
एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघ राज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. आपल्याकडे एक पक्षीय प्रभावी राजवट नाहीये जी संघराज्याच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली, हे विधान चुकीचं येईल. भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये, जसं ज्याप्रमाणे आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणतो, अमेरिका असं त्याला नाव देतो, पण तिथे दोन वेगवेगळ्या राज्यघटना आहेत, दोन वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी राज्य चालतात, त्यांच्या राज्याचं वेगळं राज्य चालतं, संघाचं वेगळं चालतं. आणि संघ आणि राज्य हे सार्वभौम नाहीत, ज्याप्रमाणे आपला भारत देश हा सार्वभौम आहेत, त्यामुळे फक्त एकात्म आहे आणि त्या आधारावर दुय्यम राज्य पद्धती चालते असं आपल्याकडे नाही. तर आपल्याकडे काय आहे, संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य आहे, आपल्याकडे दुहेरी राज्यव्यवस्था चालते, दुहेरी शासन व्यवस्था चालते, पण संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं काय आहे, आपलं एकात्म राज्य आहे. आणि हे वैशिष्ट्य हे अगदी बरोबर आहे, त्यामुळे त्याचं उत्तर येईल 4. नंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्य वृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उपसरपंच यांची ही जबाबदारी नाही किंवा या दोघांची संयुक्त जबाबदारी नाही, तर ग्रामसभेचं कार्यवृत्त आणि त्याच्या संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवणं, त्यांचा अभिरक्षित ठेवणं आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता पाळणं ही सरपंचांची जबाबदारी आहे, त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं येईल. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आहे, ती पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे, हे विधान मात्र या ठिकाणी बरोबर आहे. पर्यायी उत्तरांमधील फक्त ब विधान बरोबर असलेलं ऑप्शन आहे 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीवरच विचारलेला आहे. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांनंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल, हे विधान अगदी बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावामध्ये तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. तर हे विधानसुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर असलेलं ऑप्शन आहे 3. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो असं म्हटलेलं आहे, कोणतं तत्व आहे ज्या तत्वावरून जो आपलं न्यायसंस्था आहे त्याचा प्रशासकीय कृतींवरील जो नियंत्रण आहे किंवा त्याचा नियंत्रणाचा उगम होतो असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर कोणतं तत्व आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, कायद्याचं राज्य आहे, प्रदत्त विधिनियम आहे की सत्ता विभाजन आहे, तर या ठिकाणी उत्तर याचं येईल कायद्याचं राज्य. कारण आपली जी संसद आहे त्या संसदेला सार्वभौमत्व दिलेलं आहे, त्याचबरोबर आपलं जे न्यायालयीन सर्वोच्चतेचं तत्व आहे ते सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे, त्यामुळे संसदेच्या सार्वभौमत्वाबरोबरच न्यायालयीन सर्वोच्चतेचं तत्वसुद्धा त्या ठिकाणी आपण अवलंबत असतो. आणि म्हणूनच या कायद्याचे राज्य या तत्वामधून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. कारण आपल्या संसदेला जरी सार्वभौमत्व असलं तरीसुद्धा एखाद्या घटनादुरुस्तीमध्ये जर एखादी त्रुटी असली तर त्यावर विचार विनिमय करण्याचा किंवा त्यावर प्रश्न उचलण्याचा अधिकार आपण न्यायसंस्थेला दिलेला आहे आणि म्हणूनच कायद्याचे राज्य या ठिकाणी प्रस्थापित होते. नंतरचा प्रश्न आहे, राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोग किंवा पंछी आयोग असं याला म्हणतात, त्यांच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे असं विचारले. जो पंछी आयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पंछी आयोग जो आहे तो केंद्र राज्य संबंधांच्या पुनर्निरीक्षणासाठी हा स्थापन करण्यात आलेला होता. 27 एप्रिल 2007 रोजी केंद्र सरकारद्वारे हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. याचं नाव पंछी आयोग आहे आणि पंछी म्हणून एक व्यक्ती होते, त्या आयोगाचे ते अध्यक्ष होते, त्यांचं नाव मदन मोहन पंछी असं होतं, जे या पंछी आयोगाचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी बऱ्याच सुधारणा त्यामध्ये केलेल्या आहेत, त्यापैकी काही सुधारणांमध्ये राज्यपालांसंदर्भातल्या काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींची या ठिकाणी यादी दिलेली आहे. तर
त्यात कोणत्या तरतुदी राज्यपालांच्या संबंधित नाही असं विचारलेलं आहे. तर त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्याचा अधिकार, मंजुरी देण्याचा अधिकार असावा असं म्हटलंय. चुकीची तरतूद विचारलेली आहे, ही तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. येस, अगदी बरोबर. ते कोण? राज्यपाल. राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावाला लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून त्यांना दूर केले जाऊ शकतील. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 असा बदल करण्यात आलेला आहे किंवा करण्यात यावा की त्यांना असलेल्या स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने ते वापरू शकणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. फक्त 3 जी तरतूद आहे ती पंचायत आयोगाच्या अंतर्गत येत नाही, त्यामुळे तिसरा ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं येईल उत्तर. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 24 एप्रिल 2018 पासून पंचायत राज दिवस म्हणून, 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून आपण साजरा करत आहे आणि त्या अंतर्गतच ग्रामपंचायतींना जे अधिकार आहेत आणि त्यांना अवलंबवायच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याबद्दलचा हा जो एक आयोग आहे किंवा ही जी एक योजना आहे, हे जे अभियान आहे, हे त्या संदर्भातच आहे. तर त्याचा नेमका उद्देश काय असं विचारलेलं आहे, तर या आयोगाचा उद्देश काय आहे, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना बनवणे हा याचा उद्देश आहे. नियमित ग्रामसभा किंवा नोंदणी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना नाही आहे, गावाच्या पातळीवर मतदान वाढवणारी योजनासुद्धा नाही आहे आणि सरपंचाची थेट निवड करणारा प्रोत्साहन देण्याचीसुद्धा ही योजना नाही आहे. नंतरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या समितीमध्ये, लोकलेखा समितीमध्ये 7 राज्यसभेचे सदस्य असतात. येस, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाळणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आलेले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो. हे विधान या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, कारण लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा प्रस्थापित झालेली समिती किंवा निवडून आलेल्या समितीमधीलच एक सदस्य असतो, ज्याची निवड जे लोकसभेचे अध्यक्ष असतात ते सर्वानुमते किंवा त्यातल्या सदस्यांच्या बहुमताद्वारे करत असतात, त्यामुळे तो विरोधी पक्षनेताच असतो असं त्या ठिकाणी जे दिलेलं आहे लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असं नमूद करण्यात आलेलं आहे असं म्हटलंय की विरोधी पक्षाचा सदस्य लोकसेवा समितीचा अध्यक्ष असतो. तर असं नाही आहे, पण 1973 पासनं जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने स्वतः तो विरोधी पक्षाचा नेता असल्यामुळे आणि तो विरोधी पक्षाचा नेता तो त्या ठिकाणी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून निवडून आला होता आणि त्या वर्षीपासनं मग असा एक क्रम सुरू झाला की विरोधी पक्षाचा नेताच हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल आणि तेव्हापासून मग ती पद्धत सुरू झाली. पण अशी पद्धत घटनेमध्ये नव्हती किंवा लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असं कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही. त्यामुळे काय विचारले, असत्य विधान ओळखा, तर फक्त ब हे येईल या ठिकाणी असत्य विधान. या ठिकाणी त्याचं डिटेल आपण थोडंसं घेतलेलं आहे. समितीच्या लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक जी आहे ती अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. 1966-67 पर्यंत समितीचा अध्यक्ष सरकारी पक्षातील असायचा, मात्र 1967-68 मध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षातील व्यक्तीची मीनू मसानी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आणि तेव्हापासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष जो आहे तो अपोजिट लीडर असावा किंवा विरोधी पक्षातला नेता असावा असा संकेत त्या ठिकाणी पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम लोकपाल यांची नियुक्ती, लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अगदी फॅक्च्युअल आणि खूप सोपा प्रश्न आहे. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली होती. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून पिनाकी चंद्र घोष. ही आपली बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, बॅचच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी टेस्ट सीरीजसुद्धा आपली सुरू झालेली आहे राज्यसेवेची. प्री फोकस्ड बॅचसुद्धा आहे, प्री फोकस जी कंबाईन जी बॅच आहे तिचीसुद्धा या ठिकाणी टेस्ट सीरीज आपल्याकडे अवेलेबल आहे. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य बहुजन कल्याण विभाग त्या विभागातर्फे ज्या जागा निघाल्या आहेत त्याचीसुद्धा आपल्याकडे बॅच सुरू झालेली आहे. 15 सुरू होते त्याची बॅच आणि पुढच्या म्हणजे 2019 कंबाईन परीक्षेच्या PYQ सोबत आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू.